नमस्कार मित्रांनो, रानमाणूस सोबत महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाच्या स्वर्गीय प्रवासात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या ग्रामीण पर्यटनाला एक वेगळी ओळख, एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो आणि यातूनच एक नवी संकल्पना, एक नवा उपक्रम आपण हाती घेतो आहे, तो म्हणजे हेरिटेज वॉक बाय रानमाणूस. मित्रांनो, ही संकल्पना अशी आहे की आपण गावागावांमधल्या जुनी मंदिरं असतील, जुनी मातीची घरं असतील, देवराई असतील, अगदी जुनी झाडं असतील, पाणी व्यवस्थापनाच्या सिस्टीम्स असतील जुन्या, प्रत्येक गावामध्ये काही ना काही वेगळे पण जुन्या गोष्टी जपल्या गेलेल्या आहेत आणि अजूनही काळाच्या ओघात त्या हरवलेल्या नाहीत. तर त्याचा शोध घेऊन, त्या गोष्टी तुमच्या समोर घेऊन येण्याचा आणि त्यासोबतच त्याचं लीगल डॉक्युमेंटेशन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. कारण येत्या काळात हे ज्ञान आपण पुढच्या पिढीपर्यंत जर पोचवलं नाही तर ते कायमस्वरूपी हरवून जाईल. काही गोष्टी ज्या आपण आपल्या बालपणात बघितल्या होत्या त्या आपल्याला आता दिसतच नाहीत, कारण त्या कुठे पुढे गेल्याच नाही. कोणी त्याचं डॉक्युमेंटेशनही केलं नाही आणि कोणी ते आपल्यासमोर मांडल्या देखील नाही. तर त्याचा सायंटिफिक अप्रोच, त्यातली रुरल टेक्नॉलॉजी, त्यातल्या जगण्याचा एक अनोखा असा पैलू आपण ह्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून, हेरिटेज वॉक बाय रानमाणूस यातून तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. आणि सोबतच आपण काही गावांमध्ये दर महिन्याला एक हेरिटेज वॉक कंडक्ट करणार आहोत. मित्रांनो, हेरिटेज वॉकच्या आजच्या ह्या पहिल्या भागात आपण पाहूयात महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक असं गाव, जे गाव एक देवराई वाघाच्या नावाने पुजतं आहे. तिथे एक वाघदेवाचं कोरीव अशी मूर्ती आहे आणि तिथलं एका जंगलाचा संपूर्ण रेन फॉरेस्टचा घनदाट पट्टा, डेन्स फॉरेस्ट, जे वाघाचं हॅबिटॅट आहे असं जंगल, त्या गावाने वाघदेवाचं जंगल राखणदार म्हणून पुजलं आहे. तर त्या गावाला भेट देऊया, तिथलं जुनं कावी मंदिर पाहूया आणि तिथे असलेला एक जुना साकव जो ही हेरिटेज म्हणून गावकऱ्यांनी जपला. कोकणचा खरा राखणदार, प्रोटेक्टर, जंगलाचा राजा तो म्हणजे वाघ. आणि या गावातल्या लोकांनी त्याला देवाचं स्वरूप, देवाचं स्थान दिलेलं आहे आणि ह्या अशा पद्धतीने लॅटराइट म्हणजे चिऱ्याच्या दगडामध्ये ती कोरलेली मूर्ती आहे, ती आपल्याला इथे बघायला मिळते. सगळीकडे बेसाल्ट खडक आहे, म्हणजे काळा दगड आहे, आणि एवढाच जो दगड आहे ज्या दगडामध्ये ही मूर्ती आपल्याला कोरलेली दिसते आहे, हा संपूर्ण दगड आहे. आणि त्याच्या दगडामध्ये कोरलंय म्हणजे त्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे तो काढून टाकून तेवढ्या वाघाचं त्याला स्वरूप दिलेलं आहे. आपण बघतोय की आपल्याला राखणदार किंवा ज्याला आपण प्रोटेक्टर म्हणतो, कोकणाचा जागेदार म्हणतो, तर त्या ठिकाणी एका विशिष्ट प्राण्याला आपण पूजत असतो आणि तो प्राणी म्हणजे हा सह्याद्रीतल्या अशा घनदाट जंगलातला प्रेडिटर असतो, की ज्याला आपण समजतो की तो आपल्याला खाणारा नाही तर या जंगलाचा. म्हणजे असं म्हणतात की वाघ जर जंगलातून गेला तर जंगल संपलं, त्यामुळे वाघाचं जंगलाच्या दृष्टीने, ह्या इकोसिस्टीमच्या दृष्टीने जो प्रेडिटर वाघ आहे त्याचं फार महत्त्व आहे. तसंच नागदेवतेचं महत्त्व आहे. अशा पद्धतीने आपल्याला कोकणातल्या जंगलामध्ये प्रेडिटरची वर्शिप बघायला मिळते. आणि त्याच पद्धतीने या हा जो आपल्याला कॉरिडॉर म्हणजे सावंतवाडी दोडामार्गचा वाईल्डलाईफ कॉरिडॉर, हा पट्टेरी वाघाचा कॉरिडॉर मानला जातो. संपूर्ण सह्याद्रीमध्ये ह्या कॉरिडॉरमध्ये आपल्याला पट्टेरी वाघाचं वास्तव्य याही आधी मिळालेलं आहे, बघायला मिळालेले आहेत. तर त्या ठिकाणी जुन्या लोकांनी त्या वाघाचं स्थान म्हणून जपलेले ही एक देवराई आहे, जेणेकरून ही लोकांपासून कायमस्वरूपी प्रोटेक्टेड राहील, जेणेकरून ते जपलं जाईल आणि जंगल जपलं तर परिणामतः निसर्ग आणि लोकांची जीवनशैली जपली जाईल, अशा पद्धतीचा उद्देश या लोकांचा असावा. त्यामुळेच त्यांनी वाघाला जागेदार किंवा प्रोटेक्टर किंवा राखणदार म्हणून पूजलेलं आहे. तर हे वाघदेवाचं आपल्याला इथे स्थान बघायला मिळतं. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की इतर देवरायांमध्ये तुम्हाला सहसा मूर्ती बघायला मिळत नाही, पण इथे कुठल्याही देवतेची नाही
तर वाघातच वाघाचा एक कोरीव अशी मूर्ती किंवा कोरीव अशा पद्धतीचा वाघ आपल्याला इथे बघायला मिळतो. कोकणातली मंदिरं म्हणजे इथल्या माणसांसारखी साधी सुंदर आणि नैसर्गिक. आणि माझ्या मागे तुम्ही असंच एक कौलारू नैसर्गिक मंदिर बघताय. बाजूला डोंगरांची रांग आहे. हे जे गाव आहे हे सह्याद्रीच्या कुशीतलं असनीय नावाचं गाव आहे आणि हे या गावातील माऊली या ग्रामदेवतेचं मंदिर आहे. ही ज्या मंदिराची शैली बघतोय आपण की समोर मंदिराचा हा सभामंडप आहे आणि आतमध्ये गाभारा. गाभाऱ्यामध्ये मंदिरात अत्यंत जुनी अशी समजली जाणारी आणि ह्या गोवा सिंधुदुर्ग आणि कर्नाटक परिसरामध्ये आमच्या जे पूर्वजांनी एक जो कला प्रकार विकसित केला होता मंदिरांवरती आणि पूर्वीच्या घरांवरती सुद्धा आपल्याला हा कला प्रकार बघायला मिळतो तो आहे कावी चित्रशैलीचा. ह्या मंदिराच्या समोरून हा जो डोंगर आहे त्या डोंगरातून येणाऱ्या झऱ्याचं पाणी असं पाटाच्या स्वरूपात वाहत जाऊन पुढे बागेला दिलं जातं. गावकऱ्यांच्या पुढे बागा आहेत. हा एक बागायती गाव आहे. असनीय झोळंबे आणि ही जी सगळी व्हॅली आहे ह्या अशा पद्धतीच्या बागायती गावांसाठी प्रसिद्ध आहे. आणि इथे जवळच एक देवराई आहे ती पण आपण बघूयात. तर इथे तुम्हाला मी यातल्या काही हेरिटेज म्हणजे अगदी वारसा म्हणून जपलेल्या गोष्टी दाखवतो. जशी इथे मंदिरांवरची कावी कला हा एक वारसा आहे तसंच मंदिराच्या समोर आपल्याला एक झाड बघायला मिळतं. हे एक आवळ्याचं झाड आहे. जुन्या झाडाला इथे पुजलेलं आहे. तिथे एक तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या बाजूलाच शिवलिंग आहे पिंडी आहे आणि त्याच्यावरती असलेला जो कमंडलू आहे तोही आपल्याला जुना अगदी तांब्याचा बघायला मिळतो. की एवढी जर अडकित्ता एवढा मोठा आहे तर सुपाऱ्या केवढ्या मोठ्या असतील आणि किती मोठ्या प्रमाणावरती हा गाव समृद्ध असेल अशा बागायतींनी त्याचा हा एक हेरिटेज म्हणून या मंदिरामध्ये हा जपलेला आहे. तर अशा पद्धतीच्या जुन्या गोष्टी आपण येऊन गावांमध्ये बघायला हव्यात. गावांमधल्या किती नवीन काहीतरी काँक्रीटचं तयार केलं यापेक्षा गावामधल्या मंदिरांमध्ये घरांमध्ये किती जुन्या गोष्टी जपल्या गेलेल्या आहेत हा हेरिटेज आपण ह्या अशा पद्धतीच्या पर्यटनातून अनुभवायला. साकव कोकणातलं एक नॅचरल हेरिटेज एक नैसर्गिक वारसा जो कोकणातल्या माणसांनी पूर्वापार जपत आलेले आहेत. या अशा वाहत्या नद्यांवरती आपली कोकणातली अशी रानात राहणारी माणसं नदीचा पलीकडे ज्यांची घरं आहेत ते जाण्यासाठी अशा पद्धतीचे इथल्याच नदीच्या बाजूच्या नैसर्गिक झाडांचा वेलींचा वापर करून अशा पद्धतीचे नैसर्गिक साकव बांधायचे. असे हे नॅचरल ब्रिज बांधण्याची सुद्धा एक रुरल इंजिनिअरिंग आहे एक रुरल टेक्नॉलॉजी आहे. या साकवाकडे जेव्हा आपण बघतो या नदीला आत्ता पाऊस थोडासा कमी झाला आहे त्याच्यामुळे पाण्याचा फ्लो कमी आहे पण अगदी जेव्हा खूप जास्त पाऊस या सह्याद्रीच्या खोऱ्यांमधून वाहतो तेव्हा एक्स्ट्रीम फ्लो असतो आणि त्यावेळेस त्या नदीवरून या साकवाच्या माध्यमातूनच जाता येतं. अदरवाईज तुम्ही ही नदी पार करू शकत नाहीत. या नदीला काही झाडं म्हणजे एवढ्या जबरदस्त फ्लोने पाणी वाहत असतानासुद्धा नदीचे काठ सुरक्षित ठेवणारी अशी ही रेन फॉरेस्टमधली काही इम्पॉर्टंट अशी ट्री स्पेसीज आहेत ज्यांना तुम्ही दोन्ही कामं करतात म्हणजे मँग्रूव्हसारखं ते जमिनीचं क्षरणही रोखतात आणि आपल्याला एक कॅनॉपीसुद्धा तयार करतात. यामध्ये आपल्याला नदीच्या काठची विशिष्ट प्रकारची अशी ही झाडांची इकोसिस्टीम बघायला मिळते. यामध्ये काजऱ्याचं झाड आहे करंजाचं झाड आहे कोकम्याचं झाड आहे बिब्याचं झाड आहे आणि त्या झाडांमध्येच त्या झाडांचा आधार घेऊन
कुठलाही लोखंडी ब्रिज न बांधता या ठिकाणी त्यांनी दुसऱ्या काही झाडांपासून बनवलेला साकव आहे. ह्या ज्या तुम्ही वरती आपल्याला ठेवलेल्या ह्या ज्या काही लाकडी फळ्या आपण बघतोय, ह्या बनलेल्या आहेत आपल्या ह्या सह्याद्रीमध्ये आढळणारी एक रेन फॉरेस्टची अत्यंत महत्त्वाची आणि माझा आवडीचा वृक्ष भेडलेमाड फिश टेल पाम. तर त्याचा जो आउटर बुंदा आहे, त्याच्या ज्या कामी आहे, आम्ही त्याला कामी म्हणतो, त्या फळ्या काढलेल्या आहेत आणि त्या संपूर्णपणे वॉटरप्रूफ आहेत आणि त्या कितीही वर्ष पाण्यामध्ये टिकू शकतात. त्याचा जो बेस आहे तो बनला आहे अशाच पद्धतीच्या शिवन म्हणा किंवा उंडक म्हणा अशा झाडांपासून, ज्याही वॉटरप्रूफसारखं काम करतात आणि त्यांचा बेस जो आहे तो हलका असतो, त्याच्यामुळे जो लोड आहे तो त्याच्या लाकडी बीम्सवरती येत नाही. तर हे छान रुरल इंजिनिअरिंग आहे ते आपण समजून घ्यायला हवं. आपलं जे हेरिटेज आहे फक्त मोठमोठ्या स्ट्रक्चर्समध्ये नाही, तर ते गावातल्या लोकांनीसुद्धा रानावनामध्ये अशा पद्धतीचा नैसर्गिक वारसा जपला आहे. ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी आपण हेरिटेज वॉकमधून जाणून घेणार आहोत.